आज नाही अर्धी नेमका कास नाही तुम्हाला ऐकलं की जत्रा वापली पावड देऊनी तुम्हाला फाटा पहिली आणि आपण यात्रा भरपूर टाईम जायलो आणि तुम्ही भरपूर टाईम यात्रा मध्ये जायला आज पण नाही हाऊसिंग काय देखील नव्हतं आजपर्यंत आपण कधी पावड देणं पाईपला गेला नाही तर आपण फर्स्ट टाइम जायलो आणि आपण तुम्ही लवकर गेला तर आपल्याला माहित नाही होता की अरे बघत येतो पूजा करून तो वाकिन सगळा कार्यक्रम चालू होता पण आपण माहित नसल्यामुळे आपण प्रयास आपापली पूजा झाली होती तर आपण तरी वेट करी कारण की आपल्याला देख नव्हता की आपण काय सिनेमा आणि तुम्ही जुडी जुडी आता शांत तुम्ही अर्धी खेळा थोडा माहिती एवढी गर्दी होईल ना की पूर्ण जागा पूर्ण पॅक होणार आणि पावड तुम्ही यात्रा तुम्ही बऱ्याच ठिकाण पाहणं वगैरे सगळ्यात निघाल पण यावेळेस ब्लॉग आपला असा हवा की आपण पूर्ण सिनेहाटला खाल्ला देखणार आहोत की आज काय काय गोष्टी घडणार त्या ठिकाणला तर तुम्ही अजून स्वागत आपला अजून एक ब्लॉग मग तुम्ही ना त्र्यंबक चौरे आज तुम्ही ब्लॉग तुम्हाला सांगू की आज आपण काय काय ठिकाण देखणार आहोत तुम्ही देखा किती गर्दी वगैरे समोरला आणि किती गर्दी या ठिकाणी तो बघत आल्यावर वेजा आणि तो दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी पूजा करता करता येईल तर आपण लवकर ब्लॉग ना पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत तर तुम्ही आपला ब्लॉग पूर्ण देखत राहा तुम्हाला समजायला काय गोष्टी करणार आहोत पण मला आयडिया नाही होती तिथे मग ब्लॉग पूर्ण काढेल नाही तर मी ब्लॉग पूर्ण काढता कारण आपण अंदाजे म्हणजे सकाळी उठून निघायला तर आम्ही त्या ठिकाणी मी गड्डू आणि आपली पूर्ण फॅमिली होती त्या ठिकाणला तर आम्ही बराचसा वेळ थांबला आणि तुम्ही जेव्हा गड्डू आईसोबत बराच तो बोर होतो कारण लवकर होईल सकाळी लागेल तर माहिती नाही का की बराच टाइम लागेल आम्हाला वाटलं की जाऊन आणलं की फिरे ना हवं तर आम्ही थोडासा घाईघाई निघायला नंतर आम्हाला कळणार ठिकाण बराच टाईमपास करणार पडेल तर तुम्ही देखा जर त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होत होता आणि देखा तुम्ही तर बोकडून कुंभारा महाराणा सुरू तर हो झाली होती जिथं खास होतं तेव्हा सर जास्त फेमस हो त्या ठिकाणी जास्त माणसांना नवसाला येतात किंवा बिना नवसाला येतात काही खुशी नाही येतात आणि जत्रा भरपूर चालू होती आपण काही जत्रा गेला फिरायला कारण की आपण दुसरं काम होता तर हा टर्न ब्लॉग तुम्ही अशाच घरी घ्या आपण नेक्स्ट टाईम म्हणा पूर्ण फुल ब्लॉग आणू आणि फुल ब्लॉग मग तुम्हाला जत्रा बी आणि हाऊ देऊनी पूर्ण तुम्हाला घ्या आणि परत मी फुल टाईम करील तर तुम्ही देखा आम्ही हटायला पूजा चालू होती आणि आपला एक काका वगैरे त्या तिकडे कोंबडा गेला होता त्या कोंबडा म्हणतो मानपात जी ती काय देणार पडते तिला आणि त्या ठिकाणी कोंबडा मला घरचे सगळं सेटअप करेल आणि नंतर त्याला घरी घेता ना पडेल तुम्हाला माहिती त्या घेऊन काय करणार आपण तर सगळ्या काय गरज नाही ब्लॉगमध्ये आणि त्या ब्लॉगमध्ये थोडंसं काय सेन्सिटिव्ह पार्ट होत त्याच्यानं मग त्या दाखवलं मी त्या कट मार दिलं त्यामुळे पाऊड देऊन यात्रा आहे प्रत्येक गावाला म्हणजे ज्या ज्या गावाला पाऊड देऊ त्या गावाला भर आणि ती फक्त एक दिवस पुरती राहा आणि तुम्हाला ब्लॉग मग काय बोलायला तर मला तुम्ही छोटा बसून माफ करते जा कारण की आपल्याला काय जास्त आयडिया नाही होती पण नेक्स्ट टाइम जो आपण ब्लॉग काढू ना तर आपलं पूर्ण डिटेल घेईल मग तर तुम्हाला ब्लॉग कसे वाटतं मला नक्की सांगा कारण की मी आता याच ब्लॉग संपूर्ण डबिंगच करणार आहो कारण की गर्दीमुळे काय गोष्टी समजता नाही आणि जर ज्या ठिकाणी गर्दी राहते त्या ठिकाणी आपण लाईव्ह बोलणार आहोत आणि तुम्ही आता रेग्युलर ब्लॉग आणणार आहोत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करी घ्या आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग सांग आणि तोपर्यंत तुम्ही गड्डू लेखा गड्डू पुरात बोर झालं कारण की त्याला घर जाणं वाहता लवकर त्याला वाटणार नाही किंवा टाइम लागेल म्हणून तो त्याचा बोर झालं चला आता पळा घर तर भेटू आपण असेच ब्लॉग सांग रेग्युलरली आणि आपण काय युनिक करत राहू दर दिवसला आणि तुम्हाला मला ब्लॉग आवडत चॅनलला सबस्क्राईब करी घ्या आणि व्हिडिओ लाईक करा म्हणजे तुम्ही लाईक मिळा म्हणजे ती मग भेटत चला टाटा बाय बाय.